कारदगा येथील तिसरी आघाडीने स्वखर्चाने गावडे गल्लीतील पाईपलाईनची समस्या मिटवली. कारदगा तालुका निप्पाणी येथील वार्ड क्रमांक 5 मधील गावडे गल्लीत गेले कित्येक वर्षापासून सांडपाणी जाण्यासाठी गटारी व पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी नागरिक युवक महिला यांनी ग्रामपंचायतीला वेळोवेळी साकडे घालून देखील ग्रामपंचायतीने लक्ष न देता करूया म्हणत 5 वर्षे पूर्ण केली, पण समस्या काही सोडविली नाही. अखेर तिसरी आघाडीचे राजू खिचडे यांच्या नेतृत्वाखाली स्वखर्चाने कार्यकर्ते यांनी पिण्याची पाईपलाईन व सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी पाईपलाईन घालून दिल्याने तिसऱ्या आघाडीचे कौतुक केले जात आहे. गावडे गल्लीत सांडपाणी जाण्यासाठी गटारी नसल्याने पाणी साचून दुर्गंधी वातावरणाने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. तसेच पिण्याचे पाणी घरोघरी नेण्यासाठी पाईपलाईनची सोय नसल्याने महिलांची मोठी समस्या निर्माण झाली होती. ग्रामपंचायत विभागाकडे तक्रार करून सुद्धा कोणी दखल घेतली नाही. अखेर तिसरी आघाडीने ही समस्या सोडविली आहे. आज या ठिकाणी गावडे गल्लीमध्ये कित्येक वर्षापासून सांडपाण्याची आणि पिण्याची पाण्याची व्यवस्था नव्हती. सांडपाणी जाण्यासाठी गटारीची व्यवस्था नव्हती. अनेकांच्याकडे हे तक्रार करून सुद्धा याची कोणी दखल घेतली नाही. त्यावेळेला गावडे गल्लीतील अनेक युवक मंडळी या ग्रामपंचायत असू दे किंवा तालुका पंचायत असू दे जिल्हा पंचायत असू दे अनेकांच्याकडे तक्रार केली, पण याची दखल कोणी घेतली नाही. पण जेव्हा तिसऱ्या आघाडीकडे या समस्या मांडल्या त्यावेळेला तिसऱ्या आघाडीचे कर्ताकर्विता जे राजू खिचडे होते यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने इथे सांडपाणी जाण्यासाठी गटार आणि पिण्याच्या पाण्याची पाईप घालून दिलेली आहेत आणि अशा पद्धतीनं अनेक कामं करण्याचा प्रयत्न त्यांनी करत आहेत. त्यांना आमच्या सर्वांच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो. यावेळी सुभाष ठकाने, विजय कचरे, आलू बुडके, प्रतीक कांबळे, आनंद आरभावे, लग्मन्ना गावडे, संजय परीट, महादेव डांगे इत्यादी उपस्थित होते.